नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात, अमरावतीत 4 रुग्ण, धोका वाढला. चला तर सविस्तर बातमी जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा. यवतमाळ आणि अमरावतीमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती कोरोना टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी दिली आहे. राज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं वेगळी आहेत, तसंच त्याचा संसर्ग अधिक वेगाने होतो आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातल्या प्रमुख शहरात तसंच ग्रामीण भागात देखील कोरोनाने डोके वर काढले आहे. अमरावतीमध्ये 4 रुग्णांमध्ये एक E484K म्हणून स्ट्रेन आला आहे. UK आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो मिळता जुळता, या स्ट्रेनची प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते किंवा तो अधिक वेगाने पसरतो. अमरावतीमधल्या 4 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे. अकोला रिजनमध्ये या स्ट्रेनचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि यवतमाळमध्ये एक N444 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अजूनही आपल्या व्हायरोलॉजी डिपार्टमेंटने याबाबतची सविस्तर माहिती दिलेली नाही आहे, पण या स्ट्रेनमधून होणारा कोविड आणि नॉर्मल कोविड यामध्ये जास्त फरक नसेल असं डॉक्टर शशांक जोशी म्हणाले. धन्यवाद.